महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी प्रमुख या मातेच्या मंदिरात शेकडो वर्षापासून देवीचे मुख्य पुजारी वर्ग आणि मंदिर संस्थानांकडून अनेक वेगवेगळ्या प्रथा परंपरा रीतिरिवाज जपल्या जात आहेत. त्यातील एक देवीची मंचकी निद्रा. ही देवी वर्षातून 3 वेळा तब्बल 21 दिवस मंचकी निद्रा घेत असते. यावरून तुमच्याही लक्षात आलं असेल की ही देवी आहे श्री तुळजा भवानी माता. होय, श्री तुळजा भवानी मातेच्या मंचकी निद्रेबद्दल आणि या निद्रा अवस्थेत केल्या जाणाऱ्या आई भवानीच्या पूजेबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. श्री तुळजा भवानी आई वर्षातून 3 वेळा साधारणतः 19 ते 21 दिवस वेगवेगळ्या कालावधीत निद्रा घेत असते. देवीचे मुख्य 16 आणि भोपे पुजारी आपल्या खांद्यावरून साक्षात देवीची मूळ मूर्ती सिंहासनावरून उचलून पलंगावरती निद्रा दिली जात असते असं सांगण्यात येतं. श्री तुळजा भवानी देवी वर्षातून 3 वेळा निद्रा घेत असते. या निद्रा 2 प्रकारच्या मंचकावर म्हणजेच पलंगावर होत असतात. त्यात पहिला चांदीचा मंचक आणि दुसरा लाकडी मंचक. या ठिकाणाचं वेगळेपण हे की असा प्रकार इतर कोठेही दिसून येत नाही. शिवाय असंही म्हणतात की इतर देवस्थानात एखादी वस्तू धार्मिक कार्यात वापरली तर ती वस्तू एकतर परत वापरात आणली जाते नाहीतर ती वस्तू मंदिरात सुरक्षितपणे भक्तांना पाहण्यासाठी ठेवली जाते. पण इथे मात्र तसं होत नाही. तर प्रत्येक वर्षी देवीचा पलंग सन्मानपूर्वक तोडून देवीच्या होमकुंडात जाळला जातो आणि परत दरवर्षी नवीन पलंग मोठ्या थाटामाटात काही विशिष्ट मंडळी आणि गावचे काही ठराविक मंडळी घेऊन येत असतात. हा पलंग प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका घोडेगाव येथे बनवला जात असतो. तो मान शेकडो वर्षापासून येथील ठाकूर घराण्याकडून मोठ्या श्रद्धापूर्वक पार पाडला जात असतो. हा पलंग दरवर्षी साधारणतः गोपाळ काल्याला तयार होत असतो तर बैल पोळ्याला घोडेगावातून निमदर्या आणि अनेक गावांच्या मार्गे मोठ्या उत्साहात तुळजापुरात दसऱ्याच्या आदल्या दिवशीच शुक्रवार पेठेत पलंग आणि पालखी कट्ट्यावरती आणला जात असतो. दसरा ते कोजागिरी पौर्णिमापर्यंत देवीला याच पलंगावरती निद्रा दिली जाते. निद्रा देण्या अगोदर देवीचे मुख्य 16 आणि भोपे पुजारी हे देवीला 108 साडी गुंडाळून देवीची सुरक्षा करत देवीला पालखीत बसवून देवी आणि देवी भक्तांसोबत शिमोल्लंघन खेळून पलंगावरती देवीला निद्रा दिली जात असते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि आई तुळजा भवानी आदिशक्ती ही वर्षातून तब्बल 21 दिवस निद्रा घेते तर उरलेले 344 दिवस देवी अष्टप्रहर जागृत असते. असे असणारे तुळजा भवानी शक्तीपीठ एकमेव द्वितीय आहे. देवीची मंचकी निद्रा 21 दिवसात विभागली आहे. या निद्रेचे 3 प्रकार पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. पहिली आहे घोर निद्रा. नवरात्रीच्या आधी देवी योग निद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती. पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश देवीला 8 दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचं रक्षण करण्याची विनवणी करतात. या निद्रेतून जाग होऊन देवीनं घोर रूप प्रकट केलं आणि यामुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. ही निद्रा तुळजा भवानी मंदिर संस्थानात असलेल्या चांदीच्या मंचकावर भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या समाप्तीपर्यंत असते आणि अश्विन शुद्ध प्रथमाला देवी सिंहासनावर आरूढ होते. त्यानंतरची दुसरी निद्रा म्हणजे श्रम निद्रा. घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाले. 9 दिवस असुरांसोबत युद्ध केलं. 9व्या दिवशी असुर शरण आला. देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली. त्यावेळी 9 दिवस युद्धामुळे देवीला थकवा आल्यानं शारदीय नवरात्रानंतर 5 दिवसाची निद्रा घेतली. यालाच श्रमनिद्रा असं म्हणतात. या निद्रेसाठी तुळजा भवानीचं माहेर अहमदनगराहून पलंग येतो. त्यावर आईसाहेब निद्रा घेतात. या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात. ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध म्हणजे दसरा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमापर्यंत असते. नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. आधी सांगितल्याप्रमाणे निद्रा घेण्याच्या आधी देवीला 108 साड्या नेसवल्या जातात. हा पलंग पायी तुळजापूरला दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणला जातो.
पहाटे देवी सिंहोल्लंघन खेळून या पलंगावर निद्रा घेते. त्यानंतर आहे मोहनिद्रा. शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोहनिद्रा हे सृजनाचे प्रतीक असून 8 दिवस हे निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजे तुळजा भवानी प्रकट दिवस किंवा जन्मदिवस असतो. त्यामुळे या निद्रेस मोहनिद्रा म्हणतात. हे 9 दिवस म्हणजे 9 महिन्याचे सूचक आहेत. जसे 9 महिन्यांनी सृजन होते तसाच हा कालावधी असतो. देवी शारदीय अश्विन नवरात्राआधी 8 दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते. शारदीय अश्विन नवरात्रानंतर 5 दिवस माहेरच्या लाकडाच्या पलंगावर विश्रांती घेते आणि शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी 8 दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते. अशा प्रकारे दरवर्षी 19 दिवस किंवा 21 दिवस आई निद्रेत असते. अशा अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते. म्हणून आई देवीचे सर्व भक्त आईसाठी निद्रा कालात गादी, उशी, तक्क्या यांसारख्या सर्व सुखासनांचा त्याग करतात असंही म्हणतात. प्रत्येक वर्षी पौष महिन्यात डिसेंबर ते जानेवारी महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्साह मोठ्या भक्तिभावानं आणि पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा केला जातो. शारदीय नवरात्राप्रमाणेच याही उत्सवाला भाविकांची गर्दी असते. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्याचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होत असते. शारदीय नवरात्राच्या सोहळ्याचं वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही असे भाविक शाकंभरी नवरात्राच्या सोहळ्यास सहभागी होण्याकरता आणि देवीच्या दर्शनाकरता आवर्जून तुळजापूरला येतात. यंदा श्री तुळजा भवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव येत्या 18 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी 11 ते 17 जानेवारी दरम्यान देवीची नवरात्रापूर्वीची मंचकी निद्रा आणि 18 तारखेला देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्राणप्रतिष्ठापना आणि घटस्थापनेनं नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. 25 जानेवारी रोजी घटोस्थापन आणि 26 जानेवारी रोजी महाप्रसाद आणि रात्रीच्या छबीना मिरवणुकीनं नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. तुम्ही सुद्धा श्री तुळजा भवानी देवीच्या नवरात्र उत्सवात कधी भेट दिली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर आई तुळजा भवानीच्या या मंचकी निद्रेविषयी तुम्हाला माहिती होती का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. बोला आई तुळजा भवानीचा उदो उदो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.